नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने गोपीनाथ रावांवर त्यांच्या तरुण वयात प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली। या संधीचा फायदा घेत गोपीनाथ रावांनी मागासवर्गीय इतर मागासवर्गीय जनतेला भाजपाकडे आकृष्ट केलं। समाजातील नवीन नेतृत्वाला पक्षात मोठी जबाबदारी देत पक्षात परिवर्तन घडवलं। या नवनेतृत्वामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते भाजपात प्रवेश करू लागले। बेरोजगारांना नोकरी, शेतमालाला हमीभाव, प्रत्येक शेतकऱ्याच्या शिवारावर वीज, पाणी अशा जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आंदोलन मोर्चे काढून जनतेला दिलासा देण्यात आला। भाजपा सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय होण्यात मुंडे साहेबांचं मोठं योगदान असल्याचं आणि भाजपचे सर्व कार्यकर्ते यासाठी मुंडे साहेबांचे ऋणी असल्याचे भावपूर्ण विचार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केले। आपल्या संपर्क कार्यालयात लोकनेते कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना ते बोलत होते। यावेळी खासदार संजय काका पाटील, जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, ज्येष्ठ नेते प्रकाश बिरजे, भाजपा प्रवक्ते मुन्नाभाई कुरणे, डॉ भालचंद्र साठे, अभिजित पाटील, अतुल माने, नितीन पाटील, प्रीती मोरे, गौस पठाण, गणपती साळुंके, शशिकांत टेके, संतोष केस्तीकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते।